नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज पुन्हा मी तुमच्याबरोबर थोडीशी माहिती शेअर करणार आहे। तर आता पावसाळा चालू होईल आणि या पावसाळ्यामध्ये आपण जे घरामध्ये भरलेलं जे खोबरं असतं, 1 किलो म्हणा, 1/2 किलो म्हणा, कोणी जितकं खोबरं भरेल, तर त्या खोबऱ्याला या पावसाळ्यामध्ये बुरशी येते व ते खोबरं खायला खऊट लागतं। त्याचप्रमाणे शेंगदाण्यामध्ये पण असंच होतं। शेंगदाणे देखील दिसायला तसेच दिसतात पण ते खाताना खऊट लागतात, त्याची चव बदलते किंवा त्याच्यामध्ये आळ्या देखील होतात जर आपण जास्त दिवस शेंगदाणे भरून ठेवले तर। तर त्यासाठी काय उपाय करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि अजून काही मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते पुढे आपण बघूयाच। तरी ते आपल्याला खोबरं हे बुरशी लागू नये म्हणून काय करायचे ते आपण बघूयात। इथे मी वाटीमध्ये पाणी घेते। या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे। तर मी इथे 3 चमचे मीठ घेते। माझ्याकडे बारीक मीठ आहे, तुमच्याकडे जर खडे मीठ असेल, जाड मीठ, तर ते घेतलं तर अतिउत्तम, कारण त्या मिठामध्ये खारटपणा जास्त असतो। या मिठामध्ये, बारीक मिठामध्ये खारटपणा थोडासा कमी असतो। हे मीठ या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, म्हणजे हे जे पाणी आहे ते पूर्णपणे खारट होईल। आणि आपल्याला इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। हा कपडा या पाण्यामध्ये असा डिप करून घ्यायचा आहे, ओला करायचा आहे। खोबऱ्याच्या वाटीला पूर्णपणे असं हे पुसून घ्यायची खोबऱ्याची वाटी। तर मी ही खोबऱ्याची वाटी अगोदर तुम्ही बघाल, मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। दुकानामध्ये पडून पडून हे खोबरं जे आहे त्याच्या कडा या ज्या आहेत त्या काळ्या पडतात हात लागून लागून। त्यासाठी काय करायचंय, अगोदर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि सुकून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर हे असं करून घ्यायचंय। बॅक साईडला देखील हे मिठाचं पाणी असं लावून घ्यायचंय। सगळ्या वाट्यांना हे पाणी खोबऱ्याचं लावून घ्यायचंय। हे बघा, तुम्ही बघाल खोबऱ्याची वाटी लगेच सुकली, पण ती थोडीशी आतून ओली असते। त्यासाठी काय करायचंय, पाणी लावून घ्यायचंय मिठाचं आणि हे जे खोबऱ्याचं ताट आहे ते उन्हामध्ये सुकायला ठेवायचे। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या खाली, पंख्याच्या हवेखाली सुकून घ्यायचं। चांगलं खडखडीत वाळून घ्यायचं हे खोबरं आणि एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घालून डब्यात ठेवायचे किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल। हे बघा, थोड्याशा वाट्या ह्या ओल्या आहेत खोबऱ्याच्या, या जर उन्हामध्ये ठेवल्या तर त्या पटकन 1/2 तासामध्ये चांगल्या सुकून खडखडीत वाळतात आणि खोबऱ्याला कीड पण लागत नाही, बुरशी पण लागत नाही आणि खायला देखील खोबरं खऊट लागत नाही। भाजीमध्ये पण चव चांगली येते। त्याचप्रमाणे आपल्याला इथे शेंगदाण्याचं पण तसंच करायचंय। हे जे शेंगदाणे आहेत ते अगोदर चांगले निवडून घ्यायचे, त्याच्यामध्ये जे खडे असतील किंवा खराब झालेले शेंगदाणे असतील ते अगोदर काढून घ्यायचेत आणि व्यवस्थित चांगले शेंगदाणे घ्यायचेत। आणि त्यामध्ये काय करायचं, हे जे मिठाचं पाणी आहे ते थोडंसं हाताने असं शिंपडून घ्यायचंय शेंगदाण्यावरती। बघा, असं शेंगदाण्याला सगळीकडून लावून घ्यायचं। आणि हे जे शेंगदाणे आहेत ते देखील चांगले उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचेत। मी माझ्या किराणा मालामध्ये दर महिन्याला 2 किलो शेंगदाणे भरते, मला 2 किलो पुरतात, तर ते मी अशा पद्धतीने वाळून घेते। हे बघा, सगळीकडून मिठाचं पाणी हे लागलेलं आहे, आता हे चांगलं वाळून घ्यायचं। काही लोकांना 12 महिने दही खायला किंवा ताक प्यायला हे खूप आवडतं आणि दही हे आपल्या जेवणामध्ये असलंच पाहिजे। दही खूप चांगलं काम करतं आपल्या शरीरामध्ये। तर हे
दही फ्रेश राहण्यासाठी काय करायचं आता मी तुम्हाला ते सांगणार आहे। हे दही आपण जर घरी लावलं, जास्तीचं जर लावलं, तर ते कधी कधी काय होतं त्याच्यावरती पिवळा कलर येतो आणि ते आंबट देखील होतं। तर त्यासाठी काय करायचंय, आंबट न होण्यासाठी, तर तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हे दही असंच फ्रेश राहण्यासाठी आपल्याला इथे काय करायचंय, या भांड्याच्या खाली एक प्लेट ठेवायची। जितकं तुमचं भांडं असेल त्याच्या थोडीशी मोठी आपल्याला इथे प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे साधं असं पाणी घालून घ्यायचंय। आणि काय होईल, दह्यावरती जो पिवळा कलर येतो तो येणार नाही आणि आपलं दही जे आहे ते फ्रेश राहील। आणि दही आंबट न होण्यासाठी काय करायचंय, ओल्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि या दह्यामध्ये असा खोचून ठेवायचा आहे। आणि काय होईल, आपलं दही जे आहे ते फ्रेश राहील आणि आंबट देखील होणार नाही। तुम्ही रोजच्या रोज ताजं दही इथे खाऊ शकता। या दह्याच्या भांड्याखाली जे आपण असं पाणी टाकलंय, तर तुम्ही बहुधा बघितलं असेल की घरामध्ये ज्या स्त्रिया असतात त्या भाजी खराब होऊ नये दुपारच्या टायमाला, उन्हामुळे ज्या भाज्या खराब होतात गर्मीने, त्यासाठी काय करतात, त्या भाजीच्या पातेल्याखाली असं पाणी ठेवतात जेणेकरून ती भाजी खराब होत नाही किंवा त्याला मुंगी माशी वगैरे काही जाऊ नये त्यासाठी पण देखील असं पाणी ठेवतात। आणि भाजी खराब होऊ नये त्यासाठी देखील त्याच्याखाली असं थंड पाणी भांड्यामध्ये ठेवतात। आपल्या किचनमधला महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण, कांदे, बटाटे। जर दुसरी कुठलीही भाजी नसेल तर आपण कांदा, बटाटा, लसूण वापरून त्याची सुकी, पातळ कसलीही आपण भाजी बनवू शकतो। जर ह्याच कांदे बटाट्यांना जर मोड आले तर हे बटाटे खायला चांगले लागत नाही किंवा लसूण देखील वापरायला हा चांगला वाटत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। बटाट्याला मोड येऊ नये किंवा आपला जो लसूण आहे तो लसूण खराब होऊ नये, तो मरू नये, त्याला बुरशी येऊ नये, त्यासाठी काय करायचं, आपल्या घरामध्ये कुठलंही जुनं मातीचं भांडं असेल, हे बघा इथे माझ्याकडे एक मातीचं छोटंसं भांडं आहे, तर आपल्याला काय करायचं, इथे हे जे बटाटे आहेत ते या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचे असे, हे बघा मातीच्या भांड्यामध्ये ठेवल्याने काय होतं, या बटाट्यांना मोड येणार नाहीत। आणि आपण लसूण घ्याल ना तर तो चांगला बघून घ्यायचा आहे, ओला लसूण नाही घ्यायचा। ओला लसूण जर घेतला तर त्या लसणाला बुरशी येते आणि मग तो लसूण खायला चांगला लागत नाही। कधी पण चांगला वाळेलाच लसूण घ्यायचा आहे मोठ्या कांडीचा, हे बघा हे असं भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे भांडं झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि काय होईल, बटाट्याला मोड येणार नाही आणि लसूण देखील तुमचा खराब होणार नाही। जर तुमच्याकडे असं भांडं नसेल, जुना एखादा माठ असेल तुमच्या घरामध्ये, हे बघा या पद्धतीचा जुना झालेला माठ जो तुम्ही वापरत नसेल, तर अशा माठामध्ये जर जास्तीचे तुम्ही बटाटे लसूण आणले असतील तर यामध्ये जरी ते ठेवले तरी देखील चालेल, पण कुठल्याही मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं। मी दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।